या देशामध्ये जी महिला आहेत तर त्या महिलांचा जर आपण सर्वे केला, अभ्यास केला, तर जागतिक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि मेडिकलच्या रिपोर्टनुसार असं आपल्या पाहण्यात आलंय की कॅन्सरचं प्रमाण पुरुषापेक्षा महिलांचं जास्त आहे, एच आय व्हीचं प्रमाण पुरुषापेक्षा महिलांचं जास्त आहे, ट्युबरक्लोसिसचं प्रमाण पुरुषापेक्षा महिलांचं जास्त आहे. ट्युबरक्लोसिस म्हणजे टी बी. मी ज्या अनेक नाव रोगांची नावं घेतली तरी या रोगांना महिलांचं प्रमाण जास्त बळी पडण्याचं आहे. याचं कारण काय आहे ते सांगतो. तर जागतिक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आपल्याला सांगतंय की भारतातल्या 75% महिलांचा हिमोग्लोबिन कमी आहे, एच बी कमी आहे. ते मी सांगत नाही, जागतिक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं रिपोर्टिंग आहे. 75% महिलांचा एच बी कमी आहे. शेळी पालन का करायचं ह्याच्यावर बोलतोय, नीट समजून घ्या. 75% महिलांचा हिमोग्लोबिन कमी आहे आणि आम्हाला असं सांगितलं जातं, पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी ती माझी माता माऊली, तिचं वजन बघायला गेलं तर तिच्या उंचीच्या प्रमाणात कमी आहे, तिचं एच बी बघायला गेलं तरी बी कमी आहे. म्हणजे वास्तविक पाहता ती महिला कुपोषित आहे आणि अशा कुपोषित महिलांकडून आपण या देशाला तारणारी नवी पिढी कशी अभिप्राय समजू, अपेक्षित तरी कसं समजू. म्हणून भावांनो, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या आईला, ताईला, बहिणीला, बायकोला दवाखान्यात घेऊन जाता आणि डॉक्टर तुम्हाला सांगतात की ह्यांचं एच बी कमी आहे, ह्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे, मग हिमोग्लोबिन कमी आहे म्हणल्यावर हे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी तुम्हाला लिव्हर टॉनिक दिलं जातं. जे लिव्हर टॉनिक नाही तर आजपर्यंत ज्या बाया घेतात ती इथून पुढे घ्यायच्या नाहीत, म्हणून सांगू का नको वाटायला, पण सांगून मोकळं होतो कारण ट्रूथ इज बेटर दॅन गोल्ड, सत्य हे सोन्यापेक्षा श्रेष्ठ आहे, ते सांगितलंच पाहिजे. लिव्हर टॅग नावाचं लिव्हर टॉनिक हे बकऱ्याच्या एकरतापासून आणि रक्तापासूनच तयार झालेलं आहे. ते तयार करताना त्याचा वापरच करावा लागतो. म्हणून शेळीपालन आणि बकऱ्यांचं उत्पादन हे मानवी जीवनामध्ये किती इम्पॉर्टन्स आहे या संबंधाने मी बोलत असताना, महिलांच्या आरोग्यावर संभाषण करत असताना मी जाणीवपूर्वक हा मुद्दा तुमच्यासाठी विशद करतोय की जागतिक लेवलवर अभ्यास करणारे आयुर्वेद तज्ज्ञ ज्यांना तुम्ही यूट्यूबवर आणि व्हॉट्सअपवर कंटिन्यू पाहता, कोल्हापूरचे डॉक्टर स्वागत तोडकर, त्या डॉक्टर स्वागत तोडकरांचं असं म्हणणं आहे की शेळीचं दूध, बकऱ्याचं मटण आणि शेळीच्या दुधाच्या संबंधाने खास करून बोलत असताना मेडिकल सायन्स आणि जागतिक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं त्यांना रिकमेंडेशन केलंय. त्यांनी सांगितलंय की गॉट मिल्क ऑफ आयर्न. काय बोललो कळालं का? शेळीचं दूध हे लोखंडी आहे. भावांनो, शेळीकडे बघताना तुम्ही तुच्छतेनं बघू नका. शेळीकडे बघताना तुम्ही असं तिच्याकडे काहीतरी प्राणी आहे म्हणून बघू नका. शेळी हे निसर्गानं तुमच्यासाठी दिलेलं एक वरदान आहे की जेणेकरून तुमच्या आरोग्याचा विकास होईल, जेणेकरून तुमची आर्थिक परिस्थिती बदलेल आणि जेणेकरून तुमची युवा पिढी प्रामुख्याने समोर येण्यासाठी समर्थ बनल, एवढी ताकद शेळीमध्ये आहे. तुम्ही शेळीच्या दुधाचं महत्त्व जाणून घ्या, तुम्ही शेळीच्या खताचं महत्त्व जाणून घ्या, तुम्ही बकऱ्याच्या मटणाचं महत्त्व जाणून घ्या. ज्या माणसांचं आरोग्य कुपोषित आहे, ज्या महिलांचं वजन वाढत नाही, ज्या महिलांचा एच बी कमी आहे, अशा सगळ्या महिलांनी जर शेळीच्या दुधाचं सेवन केलं तर मी सांगत नाही तर जागतिक लेवलवर आयुर्वेद तज्ज्ञ अभ्यास करणाऱ्यांचं ओपिनियन आहे की माणसाला होणारे 80% आजारावर अँटीबायोटिकपेक्षा चांगला रिझल्ट देण्याची ताकद शेळीच्या दुधामध्ये आहे. डॉक्टर स्वागत तोडकर सांगतात की शेळीचं दूध जर महिलांच्या खाण्यात आलं तर महिलांच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचे प्रॉब्लेम होत नाही. पिशवीला गाठी येणे, पिशव्यांचे ऑपरेशन करणे, गर्भाशयात इन्फेक्शन होणे, अशा अनेक विविध आजारांना ज्या महिला बळी पडतात, जर त्यांच्या जेवणामध्ये शेळीच्या दुधाचा समावेश झाला तर त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि त्यांची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे त्यांचा गर्भाशयसुद्धा शुद्ध राहण्याचं काम शेळीचं दूध करू शकतं. शेळीचं दूध जर तुमच्या आमच्या सर्वांच्या आबालवृद्धांच्या सेवनात आलं तर तुमच्या शरीरामध्ये असणारे डायबिटीज, शुगर आणि त्याचबरोबर तुमच्या माहितीस्तव सांगतो, ज्यांना पॉन्डलेसिसचा त्रास आहे, ज्यांना जॉईंट पेनचा त्रास आहे, ज्यांच्या मणक्यात गॅप आहे, ज्यांना जॉईंटचा भयानक त्रास होतो,
हाडांची कमकुवत पण आहे, ज्यांच्या हाडांची वाढ होत नाही, अशा सर्वच्या सर्वच लोकांनी जर शेळीच्या दुधाचं सेवन केलं तर जवळपास आपण 80% आजारावर मात करून निरोगी जीवन जगण्याची संधी आपल्याला शेळीच्या दुधामुळेच मिळणार आहे. भावांनो, तुमचा अनुभव नसेल पण माझ्या अनुभवाची गोष्ट तुमच्यासमोर सादर करतोय की ज्याला शेळीचं दूधच खायची सवय नाही त्यानं जर पहिल्यांदा एक ग्लास दूध पिलं तर लगेच त्याला उलटी होते आणि मळमळ करते, उलटी होती ते दूध त्याला पचत नाही. का? तर त्या दुधामध्ये तेवढे मल्टीव्हिटॅमिन्स, मल्टी मिनरल्स इतके जबरदस्त आहेत. प्रोटीन आहे, कार्बोहायड्रेट आहे, फॅट आहे, सर्व काही जी तुमच्या बॉडीला डेव्हलप करण्यासाठी लागणारे टोटल कंटेंट शेळीच्या दुधात आहेत. पहिल्यांदा खाल्ल्या खाल्ल्या पचत नाही, 1-2 दिवस, 3 दिवस आणि 8 दिवस एकदा तुम्हाला शेळीचं दूध पचलं की तुम्ही स्टील बॉडी मॅन बनता. महिलांचं पण तसंच आहे, पुरुषांचं पण, सर्वांसाठी तेच आहे. म्हणून शेळीचं दूध हे गाईच्या दुधापेक्षा सुद्धा महान आहे. एक समजून घेण्यासाठी मी तुम्हाला सांगायलो, हा माझा अभ्यास आहे. बघा, तुमच्या माहितीस्तव सांगतो की ज्या लोकांनी शेळ्यांचं दूध सेवन केलं त्या लोकांचा लाईफ, त्यांचे जगण्याचे दिवस पण वाढलेले आहेत, त्यांचं आयुर्मानसुद्धा वाढते, त्यांच्या बोनची पॉवर वाढते, त्यांच्या ब्रेनची पॉवर वाढते, त्यांच्या हाडांची कॅपॅसिटी वाढते, त्यांच्या मेंदूची कॅपॅसिटी वाढते.